खिलार संगोपन खिलार मार्ग आयुष्यभर कसा आपले फायदेच आहे हे तुम्ही त्या मुलाखतीत सांगितलं होतं त्यांना, तिथ्या त्यांना पटलं. मग त्यांनी मुलगा नको म्हणत होता, एक ऐकायला गय राहू दे एक गय काय होती म्हणत होता. मग ते गय नेली त्यांनी माघारी, गिराईक पण लागलं नाही ना म्हणून त्याला गिराईक पण लागलं नाही त्या गायला बाजारात. मग गय नेल्यावर गयला खोंड झाला, गय परत दुसऱ्यांदा माझावर आले, दुसऱ्यांदा माझावर आले मग त्या पोराजण माझं ओळख होती. मग त्याला ते म्हणला तुमच्या बुद्धीन बैल दाखवायचं. मग बैल दाखवायचं म्हणल्यावर मी म्हणलं असं असं आपलं माझ्या बुद्धीन बैल दाखवायचं म्हणलं तर, माझ्या बुद्धीन बैल दाखवायचं म्हणलं तर तांडूरचा एक बैल आहे आणि त्याचाच बैल येतो इथे निजामपूरला आला. मग तांडूरला आपले एवढे लांब जायचं काय ती म्हणला धाडस होत नाही, निजामपूरचाच बैल आहे तीच दाखवूया म्हटलं. मग ती घेऊन आली, मी सांगोल्यात होतो, सांगोल्यात गेलो मी पण मग त्यांच्या बरोबरच. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की समाजातून गाय भरवताना लोक तुमचा सल्ला घ्यायला लागले हे तुम्हाला सिद्ध झालं. ही गोष्ट आज कोणामुळे घडली, कशी घडली, किंवा लोक तुमच्याकडे सल्ला घेतील हे अगोदर वाटलं होतं का तरी? नाही, ते स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं. जवळपासून खेळ शेतकरी चॅनलचं काम बघायला चालू केलं आणि राय साहेबांवर आणि भारतमावर जवळपासून विश्वास ठेवायला चालू केला. विश्वास ठेवून त्यांचं शिक्षण आणि ते शिक्षण आणि विचार रुजवत गेलो तेव्हापासून तिचं कळायला लागलं आणि ज्ञान आणि पारख शिकत गेल्यापासून. स्वप्नील, गाय माझावर आल्यानंतर त्या मालकाने तुमचा सल्ला घेतला काय वाटलं? शेतकऱ्याचा फोन आल्यावर समाधान वाटलं. राज साहेब म्हणलं, राज साहेब मला एवढं काय कळते म्हणलं, तुमच्यापेक्षा जास्त मला कळायला आलं काय म्हणलं. मला लोक फोन करून गाय भरवाय कुठला बैल दाखवू म्हणून विचारलं, तुमच्याच बुद्धीचा बैल दाखवाय म्हणाल. तर राज साहेब सुद्धा म्हणलं, आपल्या चॅनलमुळं ही तुला विचारू शकते ती खात्री आहे म्हणलं मला, आणि तू काय वाईट सांगणार नाही, तू खरं आहे तीच खरं सांगणार हे मला पण विश्वास आहे म्हणलं. म्हणजे आज तुम्ही स्वतः स्वप्नील शंकर वसमाळे सल्लागार झाला ते राज साहेबांमुळे. आणि हे सल्लागार होण्यासाठी खिल्लार शेतकरी शान चॅनलची गोष्ट प्रत्येक बारकाईनं अनुभवल्यावर आज समाजातून तुम्ही एक खिल्लार पालक आणि सल्लागार म्हणून सुद्धा आता काम करू शकता. सल्लागार पण झालो आणि तुमचे विचार बी पटवायला चालू केलं. आज चार जोडली, ती चार जण सांभाळायला लागली आता गुरु माझबाबा. आज चार जण एक पोरगा होता आता ती गावडी जोरदार मुलाखत झाली जाय त्यांची आज भावाभावांची. आज ती पोरगा कामाला गेले त्याच्या वडिलांना माघारी कालवडी इकली, ती पोरगा मायापाशी रडला अक्षरशः. मी वडिलाला नको म्हणतो होतो, वडिलांनी कालवडी इकली मला, ऐकत नाही ती घरातली. मग जेव्हा त्यांची मुलाखत झाली मी सांगितलं त्यांची गैस घ्यायला लागते मुलाखतीला, त्याशिवाय त्यांना कळत नाही. जेव्हा मुलाखत झाली नमोनम त्यांच्या आजीने त्या 15 दिवसाच्या आत ती गय दिली, दुसरी गय दिली सांभाळायला. खोंड बी झाला ना आता, दोन खोंड दोन गया झाली त्याची, परत आता चुलत भाव झाला. आंदन दिलेली कालवड आम्ही दिलेली आंदन कालवड, ती उभारलेली कालवड त्यानंच मला माघारी फिरवली. ओ मधुर करू अस मग आधी आम्ही दिली ती आमच्या गयची कालवड त्यांना, त्याने आम्हाला ही कालवड माघारी फिरवली. स्वप्नील, खिल्लार शेतकरीजी शान चॅनल मधून ज्या स्टेजला तुम्ही आहात, ही स्टेज तुम्हाला किती रुपये मध्ये विकत घ्यावी लागली? फुकट मिळाली, फक्त विचार शिकवत शिकत गेलो मी, ज्ञान वाढवत गेलो आणि काय मनात येईल डोळ्या ओठात येईल ते मांडत गेलो कमेंट मधनं. त्यानंतर लोकांचा येणारा प्रतिसाद किंवा फोन कसा वाटला? प्रतिसाद फोन चांगला, काय चार जण विरोधात बोलते ते, पण विरोधकाकडे लक्ष देऊन आपलं चांगलं होणार. विरोधक प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोधकही असतोच, मग आपण ठरवायचं काय विरोधकाचं ऐकायचं का आपल्या माणसाचं ऐकायचं. विरोधकाकडे का लक्ष द्यायचं नाही? विरोधकाकडे लक्ष द्यायचं तर मग आपलं घर जळणार आहे. विरोधक जर बघत बसलो त्याचं ऐकत बसलो तर आपल्या घर आपल्या पायावर आपल्या हाताने धोंडा मारून घ्यायचं काम आहे विरोधकाकडे लक्ष दिलं. त्यामुळे विरोधक ही प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोधक आहेतच, फक्त आपण ठरवायचं विरोधकाकडे लक्ष द्यायचं का आपल्या माणसाकडे लक्ष द्यायचं. स्वप्नील, शंभू हा सिद्धापूर खाणीचा सचिन लोटे यांच्या घरी आहे आणि त्याच्याकडे पहिली गाय भरवली तुमच्या हाताने? माझ्या हाताने भरवली. तुम्हाला वाटलं होतं का स्वप्नील तुमच्या आयुष्यात एखाद्या जातीवंत खाणीतून एखाद्या जातीवंत नवीन बैलाकडून एखाद्या गायीचं उद्घाटन होईल, एखादी गाय भरवण्यात येईल असं स्वप्नात वाटलं होतं का तुम्हाला? स्वप्नात वाटलं नव्हतं पण ते सत्यात उतरलं त्या दिवशी. बैल पण काय ना म्हणून बैल पण लागला गेल चांगला, एवढा बैल नवीन असून आम्हाला भीती वाटत होती बैल अपघात करतोय का काय नाही, पण लय शांत बैल लागला बैल. त्यावेळी तुम्हाला वाटलं का मी सुद्धा एक वळू मालक होऊ शकतो? वाटले 100% वाटलं. एक आत्मविश्वास आला. आत्मविश्वास आले.
त्यानंतर काही चर्चा काय कानावर किंवा बैलाच्या बाबतीत मालकाने काय तुम्हाला प्रतिसाद दिला बैल बघून गाई मालकाने? गाय मालकाने बैल चांगला आहे म्हणला, काय अडचण नाही म्हणलं, मी म्हणलं दिवस लक्ष ठेवा फोन करा म्हणले, काय तशी अडचण आहे. आता या शुक्रवारला 15 दिवस झालं, पुढले शुक्रवारी 21व्या दिवशी 29 तारखेला गाय भरली. दर किती ठेवलाय बैलाला? बैलाला दर 2000 रुपये. 2000 रुपये. बैल हा गायी भरवण्याच्या स्टेज मध्ये आहे का? बैल आता सध्याला अजून दात लावला ना, बैल कवळा जाय तसा. पण काय तर अडचण जे त्याला असती सांभाळणी जी ह्याची म्हणा त्याची म्हणा त्यांच्या बद्दल त्यांनी चालू केला. घरची नड काय तर असते, विरुद्ध असतो घरचा काय तर, त्याच्यामुळे बैल त्याने चालू केला. बर, तुम्ही बैल चालू केला किंवा तुम्ही त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे सचिन निर्णय घेतला, ते तुमची गोष्ट घडल्यानंतर ह्या चॅनल मधून काय तुम्हाला उपदेश आला असेल किंवा काय सांगणं आला असेल की बाबा हे असं असं तसं तसं असावं असावं हे आलं चॅनल वरनं? बरोबर आहे, बैल कवळा आहे अजून, बैला लक्ष खाण्यावर लागत नाही, बैल एवढे लवकर दात लावला नाही बैलाने अजून. भरवा तुमचं भरवायच काय अडचण नाही म्हणला, पण बैलाच पण लक्ष गय जर यायला लागल्यासारखे तर बैलाच लक्ष खाण्यावर लागत नाही. बैलाच अंग मोडून अशी होईल म्हणला, अंग उतरल चढलेला अंग. बाकी अजून कोणकोणत्या गोष्टी बद्दल सल्ला दिला किंवा काय शिकाय भेटलं? शिकाय भेटलं म्हणजे बैलाला आता गय तुम्ही लावली, बैलाला लक्ष द्या. एक तर माणूस बैलापाशी कायम राहायला पाहिजे म्हणून सांगितलं तुम्ही, बैलाला 24 तास लक्ष दिलं पाहिजे बारकाईनं हे सांगितलं. तुम्ही स्वप्नील तिथं सिस्टीम कशी असावी त्याबद्दल काय सांगितलं? सिस्टीम म्हणजे खोडा असला पाहिजे, गय लावताना खोडा असला पाहिजे. गय जर मोठी असली तर खाली डबर केलेलं चांगलं. म्हणजे अर्थात गायीची लेवल ही थोडी खाली असते, खाली असायच्या लेवलपेक्षा नॉर्मल, किंवा दोन्ही लेवल प्लेन असावी, प्लेन असं. आणि गायी बांधण्यासाठी व्यवस्थित लाकडी खोडा असा, खोडा असा. बरोबर बरोबर आहे, हे तुम्हाला सांगितलं? सांगितलं. ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद, तुमचा आभारी आहे. तुम्ही तुमच्या धावपळीच्या वेळेतून आज या खिलार शेतकरी शान चॅनलला मनमोकळेपणा, निर्मळपणा आणि जो काय अनुभव आला तो सडेतोड तुम्ही मांडला, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार आहे. जर काय बोलायचं असेल तर तुम्ही अजून बोलू शकता, तुम्ही अजून मला काय प्रश्नांचे उत्तर विचारू शकता. शेवटचे काही मिनिट हे तुमच्यासाठी म्हणजे प्रिय आहे. आता हे भारतनामांचं असलेलं पारखीतलं काम आणि भारतनामांची असलेली ओळख ही तुम्ही जिवंत ठेवली आहे. ही नदीचा प्रवाह कसा वाढत जातो, वाहत जातो एका गावावरून दुसऱ्या गावावर, ही भारतनामांची जी आंगची आंगचा प्रवाह आहे ही तुम्ही चालू ठेवला. आज तुम्ही जर नोकरी करत असता तर ही भारतनामांचं ज्ञान आणि पारख आज जगापर्यंत पोचली नसती. आज ही भारतनामांचं असलेलं ज्ञान आणि ही विचार भारतनामांचं आणि भारतनामांना आयुष्यभर जगाला कसा कळत न कळत जगलाय जगासाठी, तसंच तुम्ही बी त्यांच्या पावलावर पाय ठेवले. आणि तुमचं हे कार्य ही ह्या जगात तर मला दुसरा कोण दिसला नाही, ही एवढं महान कार्य तुमच्या बापल्या काज दोघांचं. मला जन्म दिलेला जन्मदात्याची कारकिर्दी किंवा पारख किंवा हे नाव समाजातून कोणी आज ज्या तीव्रतेनं पसरलंय, जेवढ्या प्रमाणात पसरले स्वप्नील, ती गोष्ट इतर कोणी पसरवली असती का किंवा इतर कोणी सहकार्य केलं असतं का? नसतं केलं, नसतं केलं. जन्म देतेच कोण का बघा, जेच बघणार ना जेच. आज तुम्ही भारतनामांची ओळख म्हणा, ओळखीनं म्हणा, ह्याच्यानं म्हणा, ती नदीचा प्रवाह कसा. तुम्ही आज दिवसभरात या खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनलला वेळ दिलात आणि ह्या वेळेमध्ये जो काय अनुभव सांगितला संपूर्ण तुमचा किंवा जो काय अभ्यास झाला तो पण सांगितला, खिल्लार शेतकरी शान चॅनलमुळे समाजात कोणता बदल घडणार आहे ते पण सांगितलं, आणि भारत मामा मळगे यांच्या पोटाला मी जन्म घेऊन एक समाजात एक समाज जागृतीचं काम करतोय तुम्ही आत्ता म्हटला. बरोबर. तर स्वप्नील, हा मुद्दा खूप सर्वांच्या आयुष्याला महत्वाचा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. प्रश्न असा आहे माझा तुम्हाला, हे काम असंच चालू राहण्यासाठी किंवा ही जनजागृती चालू राहण्यासाठी किंवा माझा वेग चालू राहण्यासाठी किंवा माझ्या भेटी कंटिन्यू राहण्यासाठी, यासाठी तुम्ही एक खिल्लार शेतकरी शाईन चॅनलचा एक सच्चा सदस्य किंवा एक अनुभवी व्यक्तिमत्व किंवा परखडपणे बोलणारा एक विद्यार्थी या नात्यानं तुम्ही काय करू शकाल किंवा हे काम कंटिन्यू चालू राहण्यासाठी काय घडलं पाहिजे? घडलं पाहिजे म्हणलं तर भारत मामाला जरा चॅनलचं काम खटकते,
मग एक चार माणसं जाणती घेऊन हा चॅनलचा विचार, खिलार शेतकरी शान चॅनलची कामगिरी आणि भारत मामांची जी कारकीर्द तुम्ही चालवताय ती कारकीर्द आणि मोबाईलची ही दुनिया, म्हणजे नेमकी मोबाईलची त्यांचं जुनं विचार आहे, जुन्या विचारात ही नवीन मोबाईलची दुनिया ही त्यांच्या डोक्यात बसवायचं काम मी करणार, 100% करणार. तुम्ही करणार असं का विश्वास वाटला तुम्हाला? विश्वास वाटला कारण मामा माझं ऐकतेत, सांगितले मामा हे करू नका, मामा ते करू नका, नाही करत नाही असं म्हणते तर बोलणं रोज असतं. स्वप्नील, समाजातून मला कोणताही खिलार प्रेमी, कोणताही खिलार पालक, कोणताही खिलार वळू मालक, ज्या कुटुंबाला भारत मामाने स्वतः जाऊन पारख करून शहानिशा करून अभ्यास सांगून ज्या कुटुंबाला मोठं केलं, ज्या माणसांना मोठं केलं, ज्यांची चर्चा जगामध्ये पसरवली, अशा घटनेतला त्या स्टेजमधला एखादाही माणूस, तुम्ही जे आत्ता मला सांगितलंय त्या माणसाने कधी मला सांगितलं नाही, कधी वाक्य काढलं नाही, ते तुम्ही का काढलं आणि तुम्हाला का करावंच वाटतं? कारण तुम्ही केलेला त्याग मी स्वतः डोळ्यानं अनुभवलेला आहे. तुमचा त्याग आणि तुमची जी घडी घटकाला येणारी तुमची अडचण आहे वेळेची, घरच्या कामामुळं, घरच्या शेतीच्या कामामुळं, त्या जनावरांच्या कामामुळं बाहेरच्या दुनियेला वेळ कमी पडायला लागला आहे, आणि तुमचा संघर्ष, मेन म्हणजे तुमचा संघर्ष मी स्वतः अनुभवलेला आहे डोळ्यानं, जवळनं अनुभवलेला संघर्ष मी तुमचा. त्यामुळं स्वप्नील तुमचं आभारी आहे मी मनापासून. माझा संघर्ष आणि माझा त्याग तुम्ही जवळून अनुभवलाय आणि तुम्ही परखडपणे सांगितलंय, तुमचा अनुभव मी घेतलाय. म्हणून तुम्ही आज खिलार शेतकरी शान चॅनलची किमिया किंवा खिलार शेतकरी शान चॅनलकडून आज किती प्रमाणात चर्चेत आहे भारत मळगे मामा, त्या व्यक्तीला जाणीव करून द्यायचं काम तुम्ही करणार आहे? करतो, एक दिवस नक्कीच करणार, शब्द देतो तुम्हाला. आणि मामा ऐकतेल माझं, मी सांगितलेलं आणि चार माणसांनी सांगितलेलं हे पण विश्वास देतो तुम्हाला. म्हणजे त्या माणसाला सांगायची वेळ का आली असेल किंवा तुम्हाला सांगावं असं का वाटतंय? सांगायची वेळ म्हणजे जरा जुनं विचार आहेत, जुन्या सरणीतला माणूस आहे, जुनं विचार आहेत, पैसे जरा पैसे म्हणजे नोकरीचे जरा डोक्यात होतं त्यांच्या पहिल्यापासून शिक्षणाला गेले होते त्यामुळं, आणि जुने विचार सरणीत असल्यामुळे जरा नवे विचार रुजायला वेळच लागणार थोडा. म्हणजे तुम्ही नोकरी वर्गात किती ताकद आहे आणि ह्या चर्चेत किंवा नावात किती ताकद आहे जाणीव करून देणार? देणार, एक दिवस नक्की देणार. मी जाणीव करून देण्यासाठी तुम्ही काही ठराविक व्यक्ती निवडले असतील? होय. काय निवडणार आहे अजून? निवडले ते निवडणार आहे त्या व्यक्तींच्या सोबत तुम्ही एक दिवस आहे ज्या माणसाने जगाचा उद्धार केला, जगाला मोठं केलं, त्या माणसाला त्या गोष्टीची एकदा जाणीव करून देणार, जाणीव करून देणार. आणि आज हे तुमचा वारसा, आज तुमच्या पोटाला जन्म घेणारा मुलगा, आज जन्मदाता, जन्मदात्याची कारकिर्दी हा पुढे पसरवत आहे आणि जनजागृती करत आहे. या गोष्टीबद्दलच तुम्ही म्हणजे कल्पना देणार आहात का अजून काय गोष्टी त्यांना सांगणार? अजून काय त्यांचं जरा काय तर थोडंफार इकडे तिकडे सुखत असलेल्या गोष्टी, थोडं अज्ञान म्हणता येणार नाही, तसं ज्ञान भरपूर आहे वयमायापेक्षा, मी त्यांच्या निम्मे वयाचं पण नाही, ज्ञान तसं जास्त आहे, पण कुठल्या तर एखाद दोन गोष्टीमुळं जरा माग राहिलेलं आहे. मीडियाचं ज्ञान, अज्ञान म्हणजे ज्ञान कमी आहे जरा, ते मीडियाच ज्ञान डोक्यात घालणार आणि असलेलं एखाद दुसरं वाईट सवय दुसरी काय म्हणजे या दुनियेकडे कोणकोणत्या कारणामुळे लक्ष देत नाही, कारण सगळी तुम्हाला बंद करायची. तर स्वप्नील मी शब्द देतोय की खिलार शेतकरी शान चॅनल कडून ह्या खूप महत्वाच्या आणि मोठ्या गोष्टीसाठी अजूनपर्यंत कोणी धाडस केलेलं नाही, आणि जे धाडस करतील, जो व्यक्ती धाडस करेल, तर तो व्यक्ती आपोआप त्याच्या आयुष्यातला सदृढ किंवा सुंदर आयुष्यातला एक दुसरा दोन नंबरचा परत सिग्नल असणार आहे. बरोबर. आणि त्या गोष्टीला माझ्याकडून कोणत्याही गोष्टीची शिकवण नसताना ती जर गोष्ट घडवली एखाद्या तरुण वर्गाकडून म्हणजे तुमच्यासारख्याकडून, तर त्या गोष्टीची खूप मोठी चर्चा होणार आहे. चर्चा होणार आणि ती बदल घडवण्याचा मी 100% प्रयत्न करणार. बदल घडणार ही मला, मी बदल घडवल मामाच्या आयुष्यात, भारत मामांच्या आयुष्यात मी बदल घडवत असं मला वाटते. आणि तो बदल घडवल्यामुळं परत काय काय बदल होणार आहे समाजात?
समाजात म्हणजे काय, आता मामांचं जर या चॅनलवर लक्ष गेलं तर समाजात मग दोघं मिळून काम करणार, मुलाखतीत मामा पण असणार, मामा पण त्यांचा अनुभव सांगणार जुना, कुणपैकी जो व्यक्तिमत्व आहे म्हणल्यावर विचार आपल्या दोघांपेक्षाही मामांचा विचार महान आहेत, विचार आपले विचारसरणी मामांची जुनी आहे, आता ती जुनी विचारसरणी तुम्ही रोजवाईज काम करायच. मग मी आता किती टक्के रोज जेवतोय? आता तरी तुमच्यापर्यंत 50% चालूच आहे. तुमच्यापर्यंत 50% वरच आहे मामाची कारकीर्द. 50% मामाकडे राहिले, 50% मामाकडे राहिले, ते 50% पूर्ण करण्याचा शब्द मी तुम्हाला देतो, मामा पूर्ण करते. स्वप्नील तुमचं आभार मानतो, तुम्ही त्या गोष्टी स्वीकारल्या आणि ज्या दिवशी त्या गोष्टी पूर्ण घडतील किंवा चर्चा होईल त्या चर्चेचं चित्रीकरण सुद्धा या जगाला मी दाखवलं जाईल. कोणत्या पद्धतीनं, कोणत्या पॉईंटनं, कोणत्या मुद्द्यानं तुम्ही खिल्लार शेतकरी शान चॅनलच्या मालकाला जागृत करून देत आहे आणि कोणत्या ठिकाणी तो व्यक्ती जागृत अजून नाही त्या गोष्टींची जागृत करून देणं म्हणजे आज तुम्ही प्रत्येकाचं आयुष्य आज एक नंबर बनवून सोन्यासारखं बनवून आणि आपल्या दारात टिकाऊ वस्तू आणून सांभाळायला सुरुवात करेल. बरोबर. तर ज्या दिवशी घडल आणि त्याच्यानंतर जो बदल घडल स्वप्नील, तो अगणित बदल असणार, अति अगणित चर्चा असणार आणि प्रत्येकाला वाटणार आहे त्यावेळेला. आणि पाठीमाग भारत मामांना मी सुद्धा बोलायला पाहिजे होत, किंवा नाही जरी ऐकलं भारत मामांनी तरी भारत मामांचा वारसा एक नंबर पद्धतीनं, मूळ स्वरूपाच्या पद्धतीनं, ओरिजिनल पद्धतीनं काम करत आहे असं प्रत्येक तरुण वर्गाला समजणार आहे. किंवा भारत मामांनी ज्यांना मोठं केलं त्यांना सुद्धा एक वेळ जाणवून जाणार आहे की मी सांगायला पाहिजे होत किंवा माझ्याकडून ते काम राहिलं आणि ते आज नवीन वर्गातून माननीय स्वप्नील शंकर वसमाळे या विद्यार्थ्यानं पूर्ण केलं. बरोबर. ठीक आहे. आशा करतोय, ईश्वरचरणी प्रार्थना करतोय, ते बुद्धीला फाटे फुटावेत आणि तुम्ही जे टार्गेट पकडले किंवा तुमचं जे काम आहे, आम्ही जागृत करतोय पण आम्ही जागृत करताना एखादी गोष्ट कोणती राहते त्या गोष्टीला सपोर्ट करणे तुमचं काम आहे, तुम्ही करणार आहात. ज्या दिवशी घडेल त्या दिवशी मी ते ती गोष्ट जगाला दाखवण्याचा 99% प्रयत्न करेल. बरोबर. त्यांना चर्चेतून किंवा मुलाखतीतून किंवा संवादातून तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ती पद्धत सुद्धा मी एक वेगळ्या प्रकारे चित्रीकरण करणार. चालतंय. फक्त अगोदर मला जाणीव करा आणि वडिलांना म्हणजे भारत मामांना जाणीव न करता फक्त तुम्ही खिलार बघण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी त्यांना संदेश देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही एक वेगळ्या प्रकारची तिथं जनजागृतीची चर्चा करू शकता. ओके, चालतं. ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद. रसाहेब, तुमचं बी आभार वेळेत वेळ काढून मुलाखत घेतल्याबद्दल आणि तुम्ही दिलेला शब्द आज पूर्ण खऱ्या अर्थानं पूर्ण झाला, तुमचं विशेष आभार. कोणता शब्द होता स्वप्नील? शब्द तांडूरच्या बैलापाशी मुलाखत झाल्यावर मला म्हणलं होतं तुम्ही घरी येऊन तुझी मुलाखत घेणार एक दिवस नक्कीच. त्यावेळी तुम्हाला विश्वास वाटला होता? विश्वास वाटला होता. बर. आणि याच्या अगोदर पण मी कितीतरी वेळा सांगितलं होतं ना की चर्चा करायला मी व्यवस्थित वेळ देणार. तो वेळ पूर्ण झाला? पूर्ण झाला. माझे शब्द, माझं वेळ किंवा माझे काम काय पेंडिंग राहिलेत का? नाही. शिल्लक आहे का काय शब्द? नाही नाही, काय नाही. ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद. तुमचे धन्यवाद विशेष साहेब.